निकाला निकालाने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. म्हणजे जे स्पष्टपणे दिसत होतं, म्हणजे कॉमन माणसाला जर विचारला असतं हे काय झालंय, तर कॉमन माणूस सुद्धा सांगू शकतो की नेमकं काय आहे. तर आता जे अध्यक्ष आहेत ते ठरवणार, बरोबर, ते कसं ठरवत आणि हा विषय जास्तीत जास्त कसा भिजत आहे ह्याकडे संबोधन पाहतील असं मला वाटतं. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, म्हणजे मूर्खपणा खरी किंवा आपण फार भयचा. आता राहिला प्रश्न असा की शिवसेने पुढे काय होईल असं तर चित्र महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला वाटत ना. म्हणजे हे काही फार मोठी गोष्ट नाही, कारण सुरू आहे हे तरी कुठेतरी या सरकारने जर थांबवलं तर ते तिसरं चांगली गोष्ट आहे. विधानसभेच्या निवडणुकांची आता काही म्हणजे शक्यता दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयानं काल जो निर्णय दिला महाराष्ट्राच्या सरकारच्या संदर्भात, आता नक्की उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुढे पर्याय काय असेल, पुढे अधिवेशन कधी होईल आणि अधिवेशनामध्ये अध्यक्ष जे आहेत ते निर्णय याच अधिवेशनात घेणार का, एकूण जे 13-16 आमदारांचं निलंबन आहे ते 16 आमदारांचं निलंबन जे आहे ते अध्यक्ष लगेच करतील का, किंवा उद्धव ठाकरे जे म्हणतात की जर समजा अध्यक्षांनी निर्णय चुकीचा दिला तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार, या सगळ्या घडामोडींवर मुंबई आणि विशेषतः मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे जे पत्रकार अनेक वर्षापासून राजकीय पत्रकारिता करतात त्यांना या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं आपण ते जाणून घेणार आहोत. आपण सर्वात आधी सुरुवात जी आहे ती यांच्याकडनं करूया की कालचा निर्णय जो दिला आहे, आता अध्यक्षांच्या कोर्टामध्ये जो आहे तो चेंडू आहे. साधारणतः अध्यक्षांनी काल देखील सांगितलं मी हा सगळा निर्णय तपासून पाहणार, म्हणजे तपासून पाहणार याचा अर्थ त्याला कालावधी जाईल, म्हणजे योग्य कालावधीत तो निर्णय येईल असं वाटतंय का? नाही, न्यायालयाने जे अध्यक्षांना निकाल देताना डायरेक्शन दिलेले आहे त्या त्यांनी रिझनेबल टाईम असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ अध्यक्षांच्या कार्यकक्षेत त्यांना जितका निर्णय घेण्यासाठी वेळ लागेल तितका वेळ अपेक्षित आहे. आता तो किती दिवस आहे तर ते तसं त्याच्यात कुठे स्पेसिफिक उल्लेख केलेला नाही, तरी पण असं म्हटलं जातं की जे आता घटनातज्ञ किंवा ज्या लोकांची चर्चा आहे त्यामुळे त्याच्यानुसार एक दोन एक महिन्यामध्ये तरी अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा असं अपेक्षित आहे. पण त्याच्यासाठी विशेष अधिवेशनात बोलण्याची तरी अजून काही तरतूद नाही, कारण अधिवेशन अजून 2-3 महिने आहे, म्हणजे 3 महिन्यानंतर आणखी 1 महिना 2 महिना निकाल घ्यायचं, म्हणजे पुढचं अधिवेशन जे अधिवेशन साधारणतः मार्चपर्यंत पुढे जाऊ शकतो. नाही, अधिवेशनपेक्षा सुद्धा आता ह्याच्यामध्ये काही म्हणजे असं क्रिमिनल तपास नाही करायचा आहे किंवा न्यायालयाने सगळ्या गोष्टी समोर मांडलेल्या आहेत. व्हीपच्या संदर्भातली पण भूमिका न्यायालयाने क्लिअर कट ठेवलेली आहे. आता त्यांना फक्त एवढंच बघायचं आहे की 16 अपात्र लोकांचं म्हणणं काय, कारण त्यांनी मूळ जी पिटिशन सुप्रीम कोर्टात गेली त्यावेळी त्यांचं म्हणणंच हे होतं की आम्हाला आमचं म्हणणं मांडायला पुरेसा वेळ दिला गेला नाही, तर त्यांना पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे. आता तर असं सांगितलं गेलं न्यायालयात की 10 महिन्यातसुद्धा मागच्या या 16 लोकांकडून काही कुठले उत्तर आलेलं नाही, त्याच्यामुळे खूप मोठा वेळ आता ह्याच्यात गेलेला आहे, ऑलरेडी गेलेला आहे. त्यामुळे आता फार जास्त काही वेळ आता अध्यक्ष घेतील किंवा असं नाही, तरीसुद्धा जे ज्यांच्या संदर्भातली पिटिशन आहे त्यांना पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी, तर तेवढा वेळ अध्यक्ष त्यांना देतील अशी अपेक्षित आहे. नक्की व्हीप कोणाचं, कारण कोर्ट पण आता नवीन इथे प्रदोत जे आहेत ते आलेले आहेत, अशा पद्धतीनं नक्की व्हीप कोणाचा अध्यक्ष म्हणतील, कारण आता नवीन प्रदोतांना देखील अध्यक्ष म्हणतील की हे शिवसेना आहे आणि हेच प्रदोत असतील. मी वसंत मुंडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे. मूळ असं आहे की ह्या निकालाने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. म्हणजे जे स्पष्टपणे दिसत होतं, म्हणजे कॉमन माणसाला जर विचारलं असतं हे काय झालंय, तर कॉमन माणूससुद्धा सांगू शकतो की नेमकं काय आहे. पण निकालाने इतका संभ्रम निर्माण केला आहे, म्हणजे ताशेरे अगोदर ओढले गेले या प्रक्रियेवर, पण जे सरकार आहे ते सरकारबद्दल मात्र स्थिरता आहे पूर्णपणे. आणि मग तुम्ही आत्ता जे मुद्दा म्हणताय की व्हीप कोणाचा, तर हा प्रश्न न्यायालयाने परत अध्यक्षांकडे पाठवला, म्हणजे न्यायालयाने त्याच्यामध्ये स्पष्टता कुठलीच आणली नाही, म्हणजे त्याच्यामध्ये क्लिअर कट काही असं डायरेक्शन दिलेलं नाही. पण आता अध्यक्ष त्यावेळेसचे अध्यक्ष आणि आत्ताचे अध्यक्ष, आत्ताचे अध्यक्ष हे रुलिंग पार्टीचे अध्यक्ष, आणि म्हणून कुठलाही निर्णय होताना राजकीय पातळीवरचे असे निर्णय, सत्तेच्या संदर्भातले निर्णय हे सोयीने घेतले जातात. त्याच्यामुळे आता व्हीप जरी त्यावेळेसचा व्हीप पक्षाचा, म्हणजे त्या काळात म्हणजे वर्षभरात 10 महिन्यापूर्वीची परिस्थिती, पूर्वपदावर
तर आणणं शक्य नाही किंवा त्यावेळेसचा विषय तर घेणं शक्य नाही. पण आता वेग पुन्हा जमा नायचा तर आता जे अध्यक्ष आहेत ते ठरवणार. बरोबर. ते कसं ठरवतील? जसा न्यायालयाचा निर्णय आलाय तसंच ते सुद्धा ठरवणार आहे. आणि म्हणून ते कोणता विप ठरवतील असा जो तुमचा मुद्दा आहे तर न्यायालयाने त्याच्यात स्पष्टता दिली नाही. त्यामुळे हे कशा पद्धतीनं पुढं त्याला जातील हे काही आत्ता तरी सांगणं अवघड आहे. कारण त्याचा अर्थ असा आहे की आत्ता आपल्या सहकार्याने जे सांगितलं की टाइम बाउंडच नाही त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे आता वर्षभर राहिल्या निवडणुकींना. बरोबर. म्हणजे अधिवेशन गेलं की पुढचं अधिवेशन. म्हणजे मी तर असं म्हणेल की विधिमंडळाची जिल्हा परिषद आणि नगरपालिका झालेली आहे. कारण नगरपालिका म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये तसं त्याही पलीकडे सांगतो की कार्यकाळ संपत येतो. बरोबर. आणि मग कार्यकाळ संपले अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत ग्रामीण भागामध्ये की कार्यकाळ संपल्यानंतर निर्णय लागला. म्हणजे अपत्या बाबतीतला जो अपात्रतेचा निर्णय अतिक्रमण असेल अपत्य बाबतीचा निर्णय असेल तर ते रीट दाखल होते त्याच्या इतकी प्रोसेस चालते आणि त्याचा कार्यकाळ त्या सदस्याचा संपतो आणि त्यानंतर निर्णय लागतो. मला वाटतं की इथं सुद्धा काही फार वेगळं होईल असं चित्र आज तरी नाही. तोच जसा प्रस्तुताचा विषय आहे तसाच घटनेचा देखील विषय आहे. या ठिकाणी घटनेचा जो आहे तो गेल्या वेळी जे आहेत त्यांनाच इथं ठेवलं जाईल की आता एकनाथ शिंदे यांना पुन्हा घटनेता म्हणून जी मान्यता मिळाली आहे तर घटनेता जर वेगळा केला तर यामध्ये काही बदल होईल का? किंवा अध्यक्षांना आता ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे की अध्यक्ष आता घटनेचे ठरवतील त्यामुळे याच्यात काही फारसा बदल होईल असं वाटतंय का? आपण न्यायालयाच्या निर्णय प्रक्रियेकडे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कसली स्पष्टता नाही. मुळामध्ये सर्व काही न्यायालयाने शेवट अध्यक्षांच्या माथी मारलेले काही निर्णय घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण निर्णय घेताना राजकीय दृष्ट्या सोयीस्कर काय असेल ह्या गोष्टी पाहिल्या जातील. आज नार्वेकर जरी अध्यक्ष असतील तरी ते एक भाजप पक्षाचे आमदार आहेत आणि निर्णय घ्यायचा म्हटला तरी न्यायालयाने जरी त्यांना सांगितलं की लवकरात लवकर घ्या लवकरात लवकर घ्या म्हणजे ह्या तारखेपर्यंत घ्या असं कुठेही उल्लेख नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे येणाऱ्या 17 जुलैपासून जे अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये साजिद हा विषय जरी जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सूचना आहे त्यांनी जरी हा विषय लावून धरला तरी ह्याच्यावर मला वाटतं अध्यक्ष काहीच निर्णय घेणार नाहीत. आणि हा विषय तुम्ही जो बोलताय गट नेतेपदाचा तर मला वाटतं आता जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे हेच कंटिन्यू करतील आणि हा विषय जास्तीत जास्त कसा भिजत आहे ह्याकडे संबोधन पाहतील असं मला वाटतं. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांना काय पर्याय आहेत आता पुढे? कारण ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि आता सगळं लक्ष जे आहे ते अध्यक्षांकडे असेल आणि साहजिक आहे अध्यक्ष कुठल्या तरी एका पक्षाशी एक बांधलेलं आहे जरी ते पद पक्षातीत असायला हवं हे जरी आपण मान्य करत किंवा त्या पदाचं गरिमा जी आहे ती जरी आपण मान्य केली पण सर्वज्ञात आहे की अध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे आहेत त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला यातून काही दिलासा मिळेल असं वाटतंय का? एकूण न्यायालयाची प्रक्रिया जर का आपण पाहिली तर न्यायालयाचा निर्णय एका बाजूला शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी योग्य म्हटलेल्या आहेत किंवा त्यांच्यावर अन्याय झाले असं एकूण त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. परंतु निकाल देताना त्यांनी पूर्णपणे शिंदेगट शिंदेंचं मुख्यमंत्रीपद कसं वाटेल अशा पद्धतीने निकाल दिलेला आहे. त्यामुळे या राजकीय पातळीवर म्हणता येईल किंवा विधिमंडळाच्या पातळीवर शिवसेनेला कोणत्याही प्रकारची दिलासा मिळेल अशी आशा करणं ह्या म्हणजे मूर्खपणा ठरेल किंवा आपण फार बळाव असं त्याचा आहे. आता राहिला प्रश्न असा की शिवसेनेपुढे काय पर्याय? शिवसेनेपुढे एकच पर्याय आहे की आता ज्या पद्धतीने शिवसेनेची सहानुभूती वाढली तर सहानुभूती अधिकाधिक कशी कॅश करता येईल आणि अधिकाधिक लोकांमध्ये कसं जाता येईल ते पाहून पक्षाचा बेस वाढवत आहे. आता त्यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकृतरित्या न्यायालयाने अध्यक्ष कमवत त्यामुळे त्यांच्यापुढे पर्याय एवढाच राहील की जनतेमध्ये जाणे आणि आपला पाया अधिक मजबूत करणे आणि हे शरद पवारांनी हेच सांगितलं आहे. तर त्याच्याशिवाय आता दुसरा पर्याय कोर्टात जाणं. कारण काल जर आपण उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहिली असेल की आम्ही अध्यक्षांनी दिलेला निर्णय जो आहे तो जर योग्य लागला नाही तर आम्ही कोर्टात जाणार त्याचा काही उपाय होईल असं वाटतंय?
मुळात निर्णय लागला नाही तर कोर्टात जाईल. मुळात अध्यक्ष निर्णय केव्हा घेतात हाच मुद्दा नाही. हाच विषय आणखी स्पष्ट नाही की अध्यक्ष निर्णय कधी घेणार. आणि आता राहिलाच किती कालावधी, म्हणजे न्यायालयामध्ये या सत्ता संघर्षाचा निर्णय लागायला 10 महिने गेले आणि आता अध्यक्षाकडे निर्णय लागायला तर 5-6 महिने निघून गेली तर विषय संपला. आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काही होईल असं तर चित्र महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला वाटत नाही. म्हणजे हे काही फार मोठी गोष्ट नाही, कारण वेळ आपल्याकडे न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा आणि प्रशासनामध्ये सुद्धा किंवा शासन स्तरावर सुद्धा वेळ घालवला की विषय ऑटोमॅटिक संपतात. आणि म्हणून आता तुम्ही जे म्हणलात की याला न्यायालयामध्ये ठीक आहे, ज्यावेळेस निर्णय लागल्यानंतरचा विषय, इतक्या लवकर निर्णय लागणं हेच आणखी पुढच्या निवडणुकांची तयारी सुरू होते. आणि म्हणून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने त्यांच्या गटासमोर तर काय पर्याय तुम्ही जे म्हणता तर लोकांमध्ये जाणे. आणि आता 24 निवडणुकीमध्ये या सगळ्याचा हिशोब किंवा या सगळ्याचं जे काय लोकांना काय वाटतं हे त्या निकालामध्ये स्पष्ट होईल. त्याच्यापूर्वी काही स्पष्ट होईल असं आश्चर्य दिसत नाही, कारण सुरुवातीला सत्ता स्थापन होताना जे काही झालं तेही लोकांना स्पष्ट दिसत होतं पण स्पष्ट होत नव्हतं. प्रशासकीय पातळीवरती ते होत नव्हतं, कुठंच होत नव्हतं. न्यायालयातून बी ते स्पष्ट होईल असं वाटलं पण तिथेही झालं नाही. आणि म्हणून आता हे सगळं चर्चेचं कथाकूट चालणार आहे. आणि 2024 निवडणुकीमध्ये लोक तुम्ही म्हणजे 2024 निवडणुकीमध्ये आपण असा एक उद्धव ठाकरे वारंवार असं एक गोष्ट काय म्हणतात की जनतेच्या समोर जा, निवडणुकींना समोर जा, हे वारंवार जर सांगतायत की मध्यावधी निवडणुका लावणं एवढं सोपं आहे का की आता पुढच्या 2-4 महिन्यात किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक गोष्ट काय म्हणतात की जनतेच्या समोर जा, निवडणुकींना समोर जा, हे वारंवार जर सांगतायत की मध्यावधी निवडणुका लावणं एवढं सोपं आहे का की आता पुढच्या 2-4 महिन्यात किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मध्यावधी, कारण 1 वर्ष अजूनही या ठिकाणी विधानसभेचं बाकी आहे, अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण सरकार डिझॉल्व्ह करून जनतेसमोर जाणं शक्य आहे का? नाही, आता तर आपण विधानसभेच्या निवडणुकांतर वेळ अजून 1 वर्षभर, पण आपण पाहिलं गेल्या वर्षभरापासून महापालिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा वर्षभर पुढे गेलेल्या आहेत आणि आपल्याला अजूनपर्यंत अजून सांगू शकत नाही आपण की नक्की केव्हा होतील का. आता एक तो डेडलॉक निर्माण झालेला, निवडणुकांचा एक डेडलॉक निर्माण झाला आहे. माझी ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती झाल्यानंतर मग प्रभाग रचनेवरून त्याच्यावरती वाद झाले, त्याच्यानंतर म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने सरकारने त्या निवडणुका कशा टाळता येतील याचाच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जर सरकारच्या मानसिकता जर नसेल तर विधानसभेच्या निवडणुकांची गोष्टच केलेली आपण म्हणजे चुकीची ठरेल असं मला वाटतं. की किमान सरकारने त्या निवडणुका तरी आता वेळेत घ्यावा, कारण आज नगरसेवक नाही आहेत, आज गण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य नाही आहेत, महापालिकेत जिल्हा परिषदेचे सदस्य नाही आहेत, पंचायत समित्यांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. या सगळ्या म्हणजे एक प्रकारचा एक ठप्पपणा जो आलेला आहे लोकशाहीला आणि एक प्रकारे लोकांचा सहभाग ह्या ह्याच्यात कुठेच दिसत नाहीये. प्रशासकाचं राज्य सुरू आहे, सगळीकडे प्रशासनाच्या निबंधाचे आता आदित्य ठाकरे आरोप करतात की एवढा भ्रष्टाचार झालेला आहे, म्हणजे राज्यपालांकडे सुद्धा तक्रार केली त्यांनी जाऊन प्रजापतीशी. तर हे जे काय प्रशासनाचं राज्य सुरू आहे हे तरी कुठेतरी ह्या सरकारने जर थांबवलं तर ते तिसरं चांगली गोष्ट आहे. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांची आता काही म्हणजे शक्यता दिसत नाही. एकूण कालचा निर्णय झाल्यानंतर आज बऱ्याच समाज माध्यम असतील, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, एक मीम्स तयार झाल्यात, बरेच कॉमेंट्स तयार झाले. प्रत्येकाच्या भागामध्ये किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहतात त्या क्षेत्रामध्ये याच्या काय प्रतिक्रिया उमटल्या, म्हणजे तुमचं मत नको पण जनतेचं मत काय असेल तुम्हाला वाटतं? नाही, लोकांना आता कसं आहे की लोकांनी वाट पाहिली 10 महिने, सगळ्यांची वाट पाहिली, पण आता जसं म्हणतात तसं की म्हणजे ह्या निकालातून नेमकं कोणाला काय मिळालं हे आज अजून ते म्हणजे समोर आलंच नाही कोणाच्या. त्यामुळे आता लोक त्याचा आनंद घेत आहेत आणि आता तो एंटरटेनिंग निकाल झाल्यासारखी परिस्थिती आहे की इतक्या गंभीर विषयावरती तिथे लोकशाहीला संपूर्ण साकडं घालण्याची परिस्थिती आलेली आहे, लोकशाही संकटात आहे असं म्हटलं गेलं. तुम्हाला काय वाटतं? आपल्याकडं या संदर्भात खूप छान एक म्हण आहे की जिसकी काठी उसकी भैंस, ज्याच्याकडे अधिकार त्याचं सगळं राज्य. आणि त्यांनी जे मुद्दा मांडला की ते तेच आहे की निवडणुकाच नाही, म्हणजे ज्यांना सत्तेमध्ये जो जातो त्याला वाटतं की आता मी सत्तेमध्ये आलो, बाकीचं जितकं विकेंद्रीकरण होईल तेवढं मग तो कुठल्या, या
रुलिंग पार्टी म्हणूनच नाही, कुठल्याही पक्ष कुठल्याही सरकार कुठल्याही पक्ष सरकार असो तुम्ही एकदा सत्तेत बसलं की मग त्याला काही तो काही बाकीचा काही विचार करत नाही. आणि हे काही एका पक्षापुरतं मरत नाही, जो पक्ष सत्तेत जातो जो नेता सत्तेत जातो तो नेता अशाच पद्धतीनं वागतो आणि त्याचं राहिलेलं आहे हे असं अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दिसतंय. तुम्ही त्याला सत्तेचे अधिकार मिळाले की मग ते आपल्यापुरतं आपल्याला मिळालेलं आहे तर बाकी त्यांचं चालत राहील. म्हणजे जसं मंत्रिमंडळ विस्ताराचं असतं, म्हणजे आघाडीच्या सरकारमध्ये होतं, युतीच्या सरकारमध्ये होतं, मागच्या ह्याच्यामध्ये होतं की पुढे 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 करू, कारण ज्यांना मिळतं ना ते ते स्तब्ध राहतात, बाकीचे आपलं पळत राहा. अशा तुम्हाला काय वाटतं की आज लोकांच्या भावना काय, जे तुम्ही ज्या ठिकाणी फिरतायत किंवा ज्या ठिकाणी बसतायत ज्या ठिकाणी उठतायत तिथे लोकांना काय वाटतंय? भारतामध्ये सध्या आयपीएलचा हंगाम एकदम शिगेला पोहोचलाय. आपण मॅचेस बघतो, 6 बॉल राहिले, शेवटच्या बॉलवर 1 रन हवाय, 1 बॉल 1 रन आणि बरोबर शेवटच्या बॉलवर विकेट जाते परंतु अंपायर नो बॉल होतो. काल लोकांचं असंच झालं, लोक टीव्हीवर निकाल पाहत होते, सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीपासून शिंदे गटाला बडं 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 बडवलं आणि शेवट सांगितलं की सरकार हे शिंदेचं राहतं, शिंदेचंच राहणार, ते आय पी एल सारखंच झालेलं आहे. त्याच्यानंतर समाज माध्यमावर ज्या प्रतिक्रिया ज्या उमटतात, सर्वसामान्य माणूस बोलता झालाय, त्याच्यावरून एकच हे होतं की न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांच्या उदयात झालेला आहे आणि हे खरं म्हणजे घातक आहे. त्या निकालाकडे पाहिलं ते हेच होतं की तुम्हाला काय वाटतं कालपासून ज्या मीम्स आणि लोकांच्या काही म्हणजे सोशल माध्यमावर ज्या काही प्रतिक्रिया आहेत ते न्यायालयाच्या निकालावर आपल्याला थेट नाराजी व्यक्त करता येत नाही, परंतु ते एक खिल्ली उडवण्याच्या जनमानसामधली भावना आपण लोक त्या पद्धतीने ती व्यक्त करतात की विरोध तर का थेट करता येत नाही, म्हणजे त्याची गंमत करायची, त्याची खिल्ली उडवायची अशा पद्धतीने, याचा अर्थ लोकांना हा निर्णय रुचलेला नाही. त्याचं दुसरं कारण असं आहे की गेले 10 महिने लोक काहीतरी बदल होईल अशा अपेक्षेने या निकालाकडे डोळ्याला म्हटलं, त्याने निकाल ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच बदल जर झालेला नाही. लोकांनी कायद्याचा कायदा असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं विश्लेषण कराल तसं तो तुमच्या पद्धतीने लावा, त्याचा अर्थ लागला जातो. कालच्या निकालाचा प्रत्येक घटनेचं प्रत्येकाने आपापल्या म्हणजे प्रत्येक कायदेतज्ञाने आपापल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करून असाच निर्णय येईल किंवा ज्याला जसा पाहिजे तसा सोयीस्कर अर्थ लावला जातो. निकालाच्या नंतरही आता त्याचं जे काही समर्थन केलं जातं ते जो तो आपापल्या आपल्या सोयीने त्याचं समर्थन करतो, उद्धव ठाकरे असोत किंवा एकनाथ शिंदे गट असोत, प्रत्येकजण त्याचं मला सोयीचं जेवढं आहे तेवढ्याच पद्धतीने त्याचं विश्लेषण करतो, तेवढाच भाग घेतो आणि तसंच विश्लेषण करतो. तेव्हा सर्वसामान्य माणसांना एक तर मुळात राज्यात काही फरक, राजकीय परिस्थिती फरक झाला नाही, सामान्य माणसांच्या जीवनावर त्याने काही फरक पडलेला नाही, त्यामुळे त्याचं ज्या लोकांच्या प्रतिक्रिया त्या एक दोन दिवसात असतात त्या विरून जातील. आपण पाहिलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीनं हा संपूर्ण निकाल आहे की आता चेंडू जो आहे तो अध्यक्षांच्या पोटात जरी गेलेला असेल तरी त्याला किती कालावधी या ठिकाणी दिला जावा, या निर्णय किती कालावधी द्यावा असं कुठलंही बंधन नाही. हा निर्णय जो आहे तो अध्यक्ष आता कधी घेतील हे देखील महत्त्वाचं आहे. जर समजा अध्यक्षांनी निर्णय घेतला तर त्याला उद्धव ठाकरे जसं म्हणतात तसं पुन्हा जर तो आमच्या बाजूला लागला नाही तरी आम्ही कोर्टात जाऊ. म्हणजेच अध्यक्षांनी जरी समजा काही कालावधी निर्णय घ्यायला लावला तरी तो निर्णय जर योग्य झाला नाही तर पुन्हा कोर्टात जाणार आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर तोपर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांपेक्षा देखील महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या सुरू होऊन जातील, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहे. म्हणजे पुढचं जे वर्ष आहे ते पूर्णपणे एक वर्ष जे आहे ते लोकांमध्ये जाण्याचं आहे. त्यामुळे आता कोर्टात वेळ घालवण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना जनतेसमोर जाणं आणि सर्वांनाच म्हणजे उद्धव ठाकरे असेल त्याचबरोबर भाजप असेल शिवसेना शिंदेगड असेल किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या सर्वांनाच आता जनतेसमोर जाणं हा एकमेव पर्याय आहे आणि त्याची सुरुवात ही लवकरात लवकर व्हावी. कारण जर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकूणच लोकशाहीचा जर पाया मजबूत ठेवायचा असेल तर जनतेमध्ये जाऊन सगळ्याच ठिकाणी जे प्रशासकीय राज सुरू आहे ते संपवायचं असेल तर जनतेमध्ये जाणं हा एकमेव मार्ग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. या ठिकाणी आपण इथेच थांबूया.